नरी, तर आमचं चाललंय आज मेथी घासाचं बी नीट करायचं. तर म्हटलं तुम्हाला पण दाखवा मेथी घासाचं बी कसं तयार करते ते. तर हे बघा इकडं माझ्या मोठ्या सगळं मेथी घास कापून आणलेलं आहे, त्यातून बी तयार झालेलं आहे. ते पूर्ण असं बी तयार असे म्हणजे फुलं येऊन त्याचे बी हे झाले होते, शेंगा आल्या, त्यानंतर ते त्याच्या झाडं वाळून दिल्या होत्या म्हणजे त्याच्या. आणि मग नंतर आता ते वाळल्याच्या नंतर आम्ही कापून ठेवलं होतो 2-3 दिवस अगोदर. आता ते गोळा करून आणले आणि आता चालले आमचं कुटायचं थोडं थोडं करून. इकडे चालले आईचं काय करायचं, आई कुठं त्या तिथं म्हणजे काय करायचं फक्त ह्याचे जे शेंड आहे तिथं जिथं ब्या म्हणजे शेंगा आहेत ना, त्या शेंगा आहेत ना काठीने मारून म्हणजे धुकून त्या अशा काढून घ्यायच्या. काढायचं चाललंय जायचं करायचं तिकडं चाललं करायचं खेळायचं. सगळ्या मिरच्या दिल्या वीस कडून त्या गाडीसारखी त्या मिरच्यांवरती चढवतोय. आपल्या राहतल्या पण मिरच्या आणल्या होत्या. त्याची लागवड म्हणजे मेथी घास कधी पेरते तर मेथी घास बहुतेकदा दिवाळीच्या दरम्यान पेरते ते टाकलं जातो ते गुरांसाठी. आधी असं का करतो तू हे मिरच्या फेकून देतोय. अरे तिकट लागल तुला चल पटकन. आता आईचं चाललंय तर कुठायचं, तर आमचं पण लगेच उचललेलं लगेच तिकडे उकलून घ्यायचंय. कारण 2-3 दिवस पुन्हा पाऊस आयचा त्यामुळे आमची काही गडबड चालली करायची काही घरात राहिलेलं का असेल तर थोडं थोडं करून आणून टाकायचं आणि लगेच कुठून घ्यायचा. तसं दुसरीकडे जागा पण नाही कुटायला. मिरची खाऊ नको बरं का तिखट लागल आधी बघा असं कुठे ते ताई धरके धोपट. आणि हे बघा इथं कुठल्याला ह्या शेंगा येतं या हे जो कचरा दिसतोय तुम्हाला असं उफणं उफणल्याच्या नंतर ना तो असं बाहेरला निघून जाईल सगळा. आणि दाहिंड्या फक्त या शेंगा तिथं ह्या शेंगा ह्या शेंगा पुन्हा पुन्हा त्याला ह्या बोनीत घालून कुठायला लागतात ना पुन्हा म्हणजे ह्याला लय असं कुटायला राहतो आहे का नाही. म्हणजे ह्यांना पहिल्यांदा शेंगा ह्या झाडाच्या काढून टाका, पुन्हा काढून टाकल्याच्या नंतर पुन्हा त्यातलं उफणा, पुन्हा ज्या शेंगा राहिल्यात त्या शेंगा पुन्हा बडवा, आणि पुन्हा बडवल्याच्या नंतर त्यातलं बी पुन्हा उफणून बाहेर काढा. अशी बरीचशी प्रोसेस आहे त्याची. तर ती जमली तर तुम्हाला ते दाखवेल मी. पण आता सध्या आजच उरकतोय का नाही काय माहिती आहे. फक्त शेंगातनं बी बाजूला काढायचं म्हणजे ह्यातनं शेंगा बाजूला काढायच्या. आईचं चाललंय आता त्या धोप म्हणजे बडवायचं आणि इकडं बडवलेलं काढले. तर आता हे काय आपल्याला टाकून द्यायचं नाही किंवा जाळून नाही टाकायचं, ह्याचं पण चांगलं काम म्हणजे व्यवस्थित जागेवर लावायचं म्हणजे जेणेकरून हे पण वाळायला जाणार नाही. हे आपल्याला गुरांना खायला टाकायचं आहे. गुरंसुद्धा हे वाळलेला घास चांगला खाते तर म्हणजे टाकून न देता जाळून न टाकता गुरांना खायला टाकायचं. आणि हे आता डायरेक्ट उफणून गोणीमध्ये भरून ठेवायचं ह्याचं बी वगैरे काढून. तर बी कसं काढतात हे पण मी तुम्हाला दाखवते. चला आईंचं चाललंय आमच्या कुटायचं काम, नुसतं मडवायचं काम, आई काही बोलत नाही का. थोडंफार काहीतरी बोला. माझ्या सासूबाई तुम्हाला माहितीच आहे तर जास्त काय व्हिडिओमध्ये बोलत नाही तर हात दुखून दुखून आला कुठून कुठून काय बोलूया. हात दुखून दुखून आला कुठून कुठून म्हणतात. आता जवळजवळ बरंचसं कुटायलं होतं पण याचं लई चेंगटं काम राहत आहे. कितीही कुठलं तरी थोडंसंच होतं आहे. आता जवळजवळ आमचं किती होतं व आपलं आई नाही रान किती होतं म्हणजे थोडक्यात एक पायली म्हणजे 5 किलोचा घास होता पण तो बराचसा पडला होता. आपल्या किती 9-10 वाफे होते ना, 9-10 वाफे होते लांब लांब नीचे. तर तेवढ्या ह्याच्यामध्ये बरंच निघलं होतं. जर तुम्हाला दाखवते तो घोटा दिसतो ना तर तेवढा बराचसा भरलेला होता त्यांनी. म्हणजे थोडं थोडं करून एवढ्या 2-3 दिवसामध्ये आईंनी कुठून काढलंय. आणि तेही आज दिवसा कुठायचं चाललंय. आणि रोज संध्याकाळचं कुठते त्यामुळे मला काय तुम्हाला दाखवता नाही आला. आई रोज संध्याकाळचं कुठत होत्या तर आता फक्त एवढा एक ढिगारा आणि अजून एवढंच एक ढिगारा रानामध्ये तेवढा घेऊन यायचा आणि तो पुन्हा आई कुठं आईन जो म्हणजे कुठायचं आहे. जर भेटलंच टाईम तर मग मीही कुठं लागणार आहे आज.
आणि तसं पुन्हा तिकडं वरती नेऊन सुद्धा तुम्हाला दाखवते. तर तिकडे ते टाकी दिसते तर तिकडं नेऊन आम्हाला हे पण उफणायचं. हे वारं पण भरपूर चाललंय तर या वाऱ्यामध्ये, तर ते सगळं उफणून काढायचं. तर तिकडं परत न्यायचं एवढं सगळं उचलून. एवढंच फक्त कुठलेलं एवढंच नाही तर अजून एक गोणी भरून घरामध्ये भरून ठेवलेली आहे, तर ती सुद्धा आम्हाला उफणायची आहे. आता एवढं कुठून कुठून सारखं कुठून कुठून लय हात दुखून येतोय म्हणतात आई. ते प्रत्येक फांदीला प्रत्येक ब्याच्यावरती मारायला लागतंय जेणेकरून ते पडतात मग शेंगा खाली तसं कुठल्यानी. आणि जास्त करून हा घास गुरं पण चांगला आवडीने खाते. दुधासाठी पण चांगला फायदेशीर आहे ना, दुधासाठी पण चांगला फायदेशीर आहे. स्वराज गेला आता अण्णांकड, अण्णा गेले तिकडे पाठीमाग. चला आणि लय खोड करे, काय ना काहीतरी खटपट करतच राहतो सारखा. हे बघा अण्णा तिकडे गेले, अण्णाच्या पाठीमागे गेलाय. पळ 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 चल अण्णा, अण्णा अण्णा ते फेकून द्या. कलिंगड खाल्लंय इतकं आवडतं ना कलिंगड कि भरपूर सांगायलाच नको. दिसलं की पाहिजे ते वारा सुटलं इतकं प्रमाण नाही त्याला इतक्या वाऱ्याला. पूर्ण हात काय मानून त्या वाऱ्यात मोकार वारं सुटलंय. मोकार वारं तर हे बघा, हे असं घासाचं बी असतंय. तर राईन चालल्यात थोडंसं राहिलंय कुटायचं, बाकी सगळं झालेलं आहे कुठून. आता हा एक ढिगारा राहिलाय, तेवढा एक कुठून घेतलं की मग झालंच. आता आमचं घास बडवून झालेलं आहे, आता तो उफणायला न्यायचा आहे. तर जिथं वारं आहे तिथं घेऊन जाणार आहे. माझं आणि अण्णांचं चाललेलं आहे बॅनरवरती ते सगळं बी भरायचं. तर बी वगैरे झालेलं आहे आमचं भरून, तर ते आम्ही घेऊन चाललेलो आहे टाकीच्या वरती जिथं वारं जास्त लागतं तिथं. आणि हा लुडबुडसारखा मध्ये करतो आहे, स्वरासारखा मध्ये मध्ये मध्येच करतो आहे. तर बघा आता आम्ही घेऊन आलेलो आहे ते घासाचं बी. आता आईंचं आणि अण्णांचं चाललेलं आहे त्याला उफणायचं, म्हणजे वाऱ्यामध्ये वर करायचं. त्याच्यामध्ये मग जो कचरा आहे तो पुढे जाणार आणि जेवढ्या शेंगा शेंगा आणि बी आहे ते जाग्यावरतीच पडणार. आई आणि अण्णांचं चाललो तुम्ही ते घासाचं बी उफणायचं. तर तोपर्यंत मग मी घरी जाऊन त्यांना चहा ठेवून आले होते. आणि म्हटलं मग ते कसे मेथी घासाचं बी उफणते तर तुम्हाला पण दाखवा. तर त्यासाठी पुन्हा आले मी. तर बघा त्यांचं चाललं मेथी घासाचं बी उफणायचं, म्हणजे ते एका पाटीमध्ये घेऊन ते ज्या दिशेने वारं येते त्या दिशेने ते उफणायचं, म्हणजे वरती करायचं जेणेकरून त्यातील कचरा कचरा बाजूला जातो आणि मेथी घासाचं बी खाली पडतं. तर तुम्हाला दाखवते. साधारणपणे मला असं करत असं उफणता येत नाही. तर बघा हे असं अशा शेंगा शेंगा बाजूला राहिलेल्या आहेत उफणल्यानंतरनं. तर पुन्हा ह्या शेंगा एका गोणीमध्ये भरायच्या, पुन्हा बडवायच्या, पुन्हा असंच उफणायचं. आणि राहिलेल्या शेंगा पुन्हा गोणीमध्ये भरायच्या, पुन्हा बडवायच्या, पुन्हा उफणायचं. तेव्हा कुठं मेथी घासाचं बी तयार होतं. मेथी घासाचं बी तयार करण्यासाठी लय कुटाणा राहतो, लय म्हणजे कष्ट घ्यावे लागतात. आणि तसं म्हटलं तर या घासाचं बी एक पायली म्हणजे 5 किलो साधारणपणे 5 ते 6 हजार रुपये किलो पायली असतं. कधी कधी जास्तसुद्धा याचे रेट होतात. तर बघा हे आहे मेथी घासाचं बी. आई आता लय वैतागले मेथी घासाचं बी बडून बडून. लय हात दुखून आलाय त्यांचा पण. चला बाय बाय करा आता. बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि शेतकरी जवळजवळ बरेचसे शेतकरी बांधव माझ्या चॅनलवरती सबस्क्रायबर म्हणून आहेत, तर प्लीज त्यांनी हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपण नवीन एका अशा व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय करा. बाय बाय.